माझे शिवार @greenfm90.4 माझे शिवार। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर राहुल पाटील हे हवामान अभ्यासक आहेत, राहणार सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली। शेतकरी बंधूंनो, गेल्या 2 ते 3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे, तर आणखी किती दिवस हा अवकाळी पाऊस आहे, नेमकं ही परिस्थिती कोणत्या तांत्रिक कारणामुळे निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती किती वेळ अशीच राहणार आहे आणि आपल्या शेतकरी बंधूंनी काय काळजी घ्यावी या बाबतीमध्ये संपूर्ण अशी माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। राहुल सर, आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना सांगा की ही जी परिस्थिती आता अवकाळी पावसाची महाराष्ट्रामध्ये आहे, ही परिस्थिती कोणत्या तांत्रिक कारणामुळे निर्माण झालेली आहे? नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्याची जी परिस्थिती आता निर्माण झाली आहे ती तांत्रिक कारणाच्या बऱ्यापैकी वेगळी असली तरी आपल्या शेतकरी जो वर्ग आहे तो शेतकरी वर्ग एक ग्राउंडवरती काम करणारा किंवा शेतीमध्ये काम करणारा एक मोठा शास्त्रज्ञ आहे, तर त्यालाही ह्या बदलांचा साधारणतः अंदाज आला असेल की काही दिवसापूर्वी जे काही वारे होते ते वारे निसर्गतः असताना आता सध्या जे वारे आहेत ते खालतीकडून, म्हणजे शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये खालतीकडून याचा अर्थ दक्षिणेकडून आहेत आणि दक्षिणेकडून वारे येत असताना मग दक्षिणेकडून जे काही दक्षिणेकडील जे काही 3 समुद्र आहेत, म्हणजे पूर्वेला असलेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला असलेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला असलेला हिंदी महासागर, या 3 समुद्रावरून थोडंफार बऱ्यापैकी प्रमाणामध्ये पाण्याची वाफ म्हणजे बाष्प घेऊन येत आहेत, त्यामुळे ढग निर्मिती होऊन हे आता बदललेलं वातावरण आपल्याला अवकाळी पावसाचं दिसून येत आहे। तर हे शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये कारण होती, याचं तांत्रिक कारण जे काही हवामान शास्त्रामध्ये आपण पाहतो, कारण आज योगायोगानं 23 मार्च जागतिक हवामान दिवस आहे आणि हवामान दिवसाच्या अनुषंगानं साधारणतः हा कार्यक्रम होतो किंवा हा साधारणतः मुलाखत रेकॉर्डिंग होते, हे एक चांगला योगायोग आहे। तर तांत्रिक दृष्ट्याने आपण जर पाहिलं हवामान शास्त्राच्या भाषेमध्ये तर काही सर्क्युलेशन्स आणि झारपुशन म्हणजे वाऱ्याच्या चक्राकार स्थिती आणि काही बदललेले जे काही नॉर्म्स आहेत, नॉर्म्स म्हणजे परिभाषा जी बदलली आहे वातावरणातील, ती अशी आहे की सर्क्युलेशन्स म्हणजे साधारणतः मध्य महाराष्ट्रावरती, म्हणजे महाराष्ट्राचा जो मध्य भाग आहे, मध्य भागामध्ये मग औरंगाबाद पासून जालना परभणीपर्यंत आणि विदर्भातील काही जो भाग आहे, तर या भागावरती वाऱ्याची उलटी चक्राकार स्थिती आहे। वाऱ्याची उलटी चक्राकार स्थितीचा अर्थ जी वाऱ्याची चक्राकार स्थिती असते जी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असते तर त्या ह्याला अँटी सर्क्युलेशन म्हणतात आणि ही अँटी सर्क्युलेशन जे असतं त्यामुळे वाऱ्याची चक्राकार स्थिती ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते, तर घड्याळाची काटे ज्या पद्धतीने फिरतात त्या पद्धतीने वारे फिरत असताना निसर्ग हा जे काही पाण्याची वाफ किंवा बाष्प जे आहे ते बऱ्यापैकी बंगालच्या उपसागरावरून, पूर्वेकडे जे असलेला बंगालचा उपसागर आहे त्या बंगालच्या उपसागरावरून बऱ्यापैकी बाष्प महाराष्ट्राच्या भूभागावरती येतं, ते हे येत असताना साधारणतः दक्षिणेकडील हिंदी महासागरावरून हलकस बाष्प आणि साधारणतः हलकस जे बाष्प आहे हे पश्चिमेकडील अरबी समुद्रावरून सुद्धा येतं आणि अजून मग बऱ्यापैकी दानिक ढगांची आणि आलेले जे बाष्प आहे तर हे वेगवेगळे बाष्प एकमेकाला थडकून बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने ढगांची निर्मिती होते। त्याबरोबर आपण जर अनेक तांत्रिक बाब जर बघितली तर साधारणतः जमिनीपासून 4 किलोमीटर ते साधारणतः 9 किलोमीटर अंतरावरती वाऱ्याचा प्रभाव जे आहे तर ते पूर्णपणे समुद्रावरून हिमालयाकडे, ह्याचा अर्थ अरबी समुद्रावरून हिमालयाकडे असे आहेत, म्हणजे जसं पावसाळ्यामध्ये नैऋत्य मान्सून जसा सक्रिय असतो त्या पद्धतीने त्यावेळी वारे असतात, हे साधारणतः कोकणाकडून पश्चिम महाराष्ट्राकडे, पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाडा आणि मराठवाड्याकडून परत ते वारे साधारणतः विदर्भावरती अशा पद्धतीने जे वारे असतात हे वारे साधारणतः 4 किलोमीटर ते 9 किलोमीटर या अंतरावरती वाहत आहेत। यामुळे पश्चिम भागातील जो काही कोकणावरून येणारे उंच डोंगर माथ्यावरून येणारे जे काही बाष्प आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये येत असल्यामुळे साधारणतः ढगांचा जो हालचाल आहे ती ढगांची हालचाल बऱ्यापैकी कोकणाकडून पश्चिम महाराष्ट्रातून, पश्चिम महाराष्ट्रातून पुढे मराठवाडा असा आहे। साधारण आपण जर पाहिलं या तांत्रिक कारणाबरोबर साधारणतः ढगांची उंची काही ठिकाणी 9 किलोमीटर ते 12 किलोमीटर उंची असल्यामुळे आपल्याला मेघगर्जनेसह पावसामध्ये आपल्याला हलक्या प्रमाणात किंवा मध्यम प्रमाणामध्ये गारपीट किंवा गारांचं जे साईज आहे
तर तो गारे जे गारा असतात तर त्या गारा साधारणत आपण पाहिलं तर चेरीच्या आकाराच्या किंवा मोठा जो आपला चणा असतो म्हणजे छोले म्हणतो ज्या गोष्टीला म्हणतो हरभऱ्यापेक्षा मोठा असा अशा प्रकारच्या आकाराचा हा साधारणतः गारांचा साईज आपल्याला दिसून येईल. तो हा जी गारपीट आहे ही गारपीट आपल्याला बऱ्यापैकी जो ड्राय भाग आहे कोरडा भाग आहे मसवड सारखा भाग किंवा मायनी पिटा मायनी वरती पुढे गेल्यानंतर मग पुरंदर असेल किंवा पलटम पर्यंत असेल या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी गारपीट झालेली आहे. नाशिक ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी गारपीट झालेली आहे. तसे महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी आहेत ज्यामध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये आणि पुढील 1-2 दिवसामध्ये मेघगर्जनेसह पावसाबरोबर म्हणजे वीक विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह पावसाबरोबर त्यामध्ये काही प्रमाणामध्ये गारपीटची शक्यता ही नाकारता येत नाही. आणि ही गारपीटची शक्यता जी आहे ही साधारणतः हलकी ते मध्यम गारपीट या पद्धतीच आहे. काही ठिकाणी जर 12 किलोमीटर ते 13 किलोमीटर उंचीच्या वरती ढग असतील तर हे ढग ज्यावेळी तयार होतात तेवढ्या उंचीचे त्यावेळी मग गारपीटची शक्यता वाढते. आणि हे साधारणत गारपीट होण्याच्या आधी साधारणत 4 ते 6 तासाच्या अगोदर जी हवामान शास्त्रातली डॉपलर रडार ही प्रणाली आहे तर ही प्रणाली एक प्रकारची ढगांचे म्हणजे ज्या ठिकाणी हे डॉपलर रडार प्रणाली असते तर ही डॉपलर रडार प्रणाली साधारणतः 200 ते 250 किलोमीटर परिघामधील म्हणजे त्या भागापासून. आता उदाहरण द्यायचं झालं तर साधारणतः आपल्याला मुंबईमध्ये एक डॉपलर रडार आहे तर मुंबईच्या आसपास चारही बाजूनी 200 ते 250 किलोमीटर वरील जे काही भाग आहे त्या भागावरील ढगांची अंतर्गत रचना म्हणजे एक प्रकारची आपण सोनोग्राफी जशी करतो मानवी शरीराची माणसाच्या शरीराची तशी ढगांची सोनोग्राफी केली जाते आणि त्यामध्ये मग जे काही तांत्रिक घटक आहेत ढगांचे म्हणजे पाण्याचा अंश किती आहे कणांचा प्रकार किती आहे किंवा एकंदरीत बाष्पांचा दबाव किती आहे दाब किती आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि खूप गोष्टींचं अनुकरण आणि निरीक्षण करून त्यातून मग वेगवेगळे रिपोर्ट डॉक्टर रडारचे दिले जातात. तर हे एवढ्या डॉक्टर रडारविषयी माहिती प्रदीर्घित करण्याचं कारण महत्वाचं म्हणजे ही जी डॉक्टर रडार प्रणाली आहे ही अवकाळी पावसामध्ये त्याबरोबरच जी काही मोठी गारपीट होऊ शकते किंवा फ्लॅश फ्लड जे आपण म्हणतो किंवा ढग कुठेसारखा प्रकार जो होऊ शकतो त्यावेळी खूप मोठी मदत या डॉक्टर रडार प्रणालीची होते. कारण 4 ते 7 तास अगोदर काही क्वचित याच्यामध्ये 8 तास ते 10 तास अगोदर आपण अशा पद्धतीनं हवामान खात्याने बऱ्याच जे काही संलग्न संस्था आहेत तर त्या ढगपुट्टीने ढग त्याबरोबर गारपीटीचा मोठ्या गारपीटीचा अशा पद्धतीने ही सध्याची परिस्थिती आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये काही प्रमाणामध्ये 24 तारखेपर्यंत ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. म्हणजे आज साधारणतः 23 तारीख आहे 24-25 तारखेपासून बऱ्यापैकी वातावरण सामान्य होण्याची शक्यता आहे. नक्कीच राहुल सर, आता आपल्या शेतकरी बंधूंनी नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि जे 2 दिवस वातावरण राहील असं तुमचं म्हणणं आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये साधारण अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे? जिल्हे आपण जर पाहायला गेलो तर जिल्हे साधारणतः हा पश्चिम महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे मराठवाड्यामधील काही जिल्हे आणि साधारणतः विदर्भातील आपण पाहिलं तर गुजरातातील साधारणतः पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ या दोन्ही विभागामधील काही जिल्हे अशा पद्धतीनं हे विखुरलेलं आहे. याचा अर्थ असा होतो शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये की ज्यावेळी मान्सून चालू होतं पावसाळा चालू असताना सरसकट ढग असतात त्याला आपण सर्व दूर पाऊस असं मराठीमध्ये म्हणतो शुद्ध मराठीमध्ये. तर सर्व दूर पाऊस असा अवकाळी पाऊस नसतो. अवकाळी पाऊस हा काही ठिकाणी काही भागामध्ये काही ठिकाणी ढग असतात. म्हणजे सांगली जिल्ह्याचं जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामधील जे काही 8 ते 10 तालुके आहेत या 8 ते 10 तालुक्यामधील 2 ते 3 तालुक्यामधील काही गावामध्ये अशा पद्धतीने हे वातावरण निर्मिती होते. स्थानिक ढग म्हणजे स्थानिक ठिकाणी जे काही बाष्प आहे बाष्प जे असतं ते जमिनीवर बाष्प म्हणजे पाण्याची वाफ ही असते. हे जमिनीवरील प्रत्येक गोष्टीमधून पाण्याची वाफ होत असते. मानवी शरीरापासून झाडांच्या जे पाला असतो त्यामधील सुद्धा जनावरातील शरीरातील सुद्धा प्रत्येक निसर्गातील घटकामधून जे काही एवढ्या वाढलेल्या कडक उन्हामुळे जे काही पाण्याची वाफ निघून जात असते त्याला बाष्पीभवन म्हणतो आपण. हे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणे होत असल्यामुळे बाष्प वातावरणामध्ये जमिनीच्या काही अंतरावर जमिनीपासून वरती काही अंतरावरती हे
होतं हे स्थानिक बाष्प आणि वातावरण बदलल्यामुळे जे काही म्हणजे वाऱ्याच्या सर्क्युलेशनमुळे, सर्क्युलेशन म्हणजे वाऱ्याची चक्राकार स्थिती जी आहे त्यामुळे काही समुद्रावरील बाष्प बऱ्यापैकी वाहून येतं. या दोन्ही बाष्प जे आहे यांचं मिलाप होऊन जे काही ढग बनतात आणि ते ढग बनल्यानंतर मग ते काही ठिकाणीच बनत असतात, सरसरकट सगळीकडे बनत नसतात आणि ते बऱ्यापैकी काही भागातच पोहोच देतात. त्यामुळं जे काही अंदाज आहेत तर ते अंदाज बरोबर जे काही आपण ठिकाणं सांगतो म्हणजे जिल्ह्याची किंवा तालुक्याची त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. पण यामध्ये शक्यता जी असते ही शक्यता 50-50% किंवा बहुतांशी अचूक निदान न करणारी शक्यता असते, कारण अवकाळी पाऊस हा सरसकट प्रत्येक गावात नाही पडत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता, ह्याचा अर्थ सांगली जिल्ह्यामधील 8-10 तालुक्यामधील 743 जी गावं आहेत तर ते 743 हे 600 ते 700 गावं आहेत. त्या 600 ते 700 गावामध्ये सरसकट सगळीकडे पाऊस पडत असा अर्थ होत नाही, असा अर्थ शेतकरी समजून घेतात. मुळात तसं पाहायला गेलं तर आपण तो एक गैरसमज किंवा एक प्रकारचं आकलन आपण जे करतो ते चुकीचं आकलन करतो असा होतो. पण शेतकरी याला या गोष्टीला पर्याय नाही, कारण आपण सांगताना किंवा हवामान खातं अंदाज सांगताना गाव लेवलला किंवा एखाद्या गावाला धरून वेगवेगळ्या गावाचा एवढा ऍक्युरेट अंदाज देऊ शकत नाही. त्याला मीडियामधून किंवा सांगण्यामधून मर्यादा येऊ शकतात. सांगली जिल्ह्याचं जर हवामान अंदाज सांगायचा झाला तर साधारणतः 600 ते 700 गावं आहेत. 600 ते 700 गावांचा मधील प्रत्येक गावाचा उल्लेख करून जर या ठिकाणी पोस्ट पडणार आहे का नाही असा अंदाज जर सांगायला गेला तर साधारणतः 3 ते 4 तास मोडतील. तर अशा पद्धतीने अंदाज नसतात नाही येणे. आपण जे आता याचा अर्थ काय होतो म्हणजे, कारण ही मुळात या यंत्रणेचीच ड्रॉबॅक आहे, ड्रॉबॅक म्हणजे कमतरता आहे. तालुक्यामधील 550 गावं 100 गावं जसारख्या तालुक्यामध्ये साधारणतः 125-150 गावं असतात. तर अशा ठिकाणी असे अंदाज जे असतात हे अंदाज साधारणतः आपण स्वतःहून थोडंफार अभ्यास करून बांधले गेले पाहिजेत. त्यामध्ये साक्षरता खूप महत्वाची आहे. हवामानामधील आपण थोडंफार हवामानातून काही गोष्टी शिकल्या तर आपल्याला त्या गोष्टीचा साधारणतः अंदाज येऊ शकतो. आणि असे काही सरकारी यंत्रणेमार्फत किंवा खासगी यंत्रणेमार्फत जे काही अंदाज येतात ते अंदाज ढोबळमानाने असतात. ढोबळमानाने याचा अर्थ परिस्थिती काय राहू शकते ह्याचा थोडाफार अंदाज असतो. ऍक्युरेट गाव वाईज अंदाज कुठेही कोणीही देत नाही, तो आपण स्वतःहून घ्यायला लागतो. आणि साधारणतः आता नवीन यंत्रणेमध्ये पाहिलं गेलं तर आपण काही जे खासगी ऍप्स आहेत ऍक्युवेदर असतील, इंडिया असतील किंवा तत्सम वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऍप्स आहेत क्लायमॅट वेदर सारखे, तसे ऍप आपण साक्षरतेसाठी किंवा अभ्यासासाठी थोडंफार आपण अभ्यास त्याचा केला पाहिजे. त्यातून आपल्याला साधारणतः आपल्या लोकेशनचा, आपल्या गावातील ज्या ठिकाणी आपण ज्या गावामध्ये राहतो आणि ज्या गावातील ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा साधारणतः अंदाज आपल्याला हो किंवा नवी आहे या स्वरूपामध्ये किंवा टक्केवारीमध्ये 10% पाऊस आहे, 20% पाऊस आहे, 50% पाऊस आहे, 90% पाऊस आहे अशा टक्केवारीच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळू शकतो. यावरून आपल्याला साधारणतः ढोबळ अंदाज येऊ शकतो की आपल्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो किंवा थोडंफार वाढलेल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला अंदाज येऊ शकतो. तर मूळ आपला जो प्रश्न होता, मूळ प्रश्न होता की साधारण काळजी काय घ्यावी आणि आत्ताची परिस्थिती कधीपर्यंत निवडू शकेल. तर ही परिस्थिती निवडण्याची साधारण शक्यता आहे ही 2 ते 3 दिवसामध्ये आहे. बऱ्यापैकी जे काही अँटी सर्क्युलेशन किंवा वाऱ्याची उलटी चक्राकार स्थिती ही मध्य महाराष्ट्रावरती होती आणि बाकीचे जी तांत्रिक कारण आहेत ते तांत्रिक कारण बऱ्यापैकी निवळत आहेत आणि शेवटचे 1 ते 2 दिवसामध्ये, पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये ही बऱ्यापैकी निवळून साधारणतः पुन्हा नैसर्गिकपणे जे काही वारे आहेत ते वाहण्यास सुरुवात होतील आणि त्यामुळे वातावरण बऱ्यापैकी निवळून परत कोरडं होण्याची शक्यता आहे. कोरडं वातावरण म्हणजे या वातावरणामध्ये पाण्याची वाफ किंवा बाष्प जे आहे हे अंश कमी असतं आणि बऱ्यापैकी हे कमी असल्यामुळे ढग निर्मिती होऊ शकत नाही आणि त्यामधून ढगाळ वातावरण निर्माण होत नाही. अशा पद्धतीने कोरडं वातावरण आणि ह्या कोरड्या वातावरणामध्ये वाढलेला जो उन्हाचा सरका आहे तो साधारणतः 2 दिवसानंतर परत जास्त वाढू शकतो. साधारणतः जे कमाल तापमान आहे म्हणजे जास्तीत जास्त तापमान आहे ते परत 1 ते 2 degree Celsius वाढू शकतं आणि परत उकाडा बऱ्यापैकी उन्हाची तीव्रता आणि उकाडा बऱ्यापैकी जाणू शकतो. तर हे 2 ते 3 दिवसानंतर ही परिस्थिती पाहायला मिळेल. 2 ते 3 दिवसानंतर वातावरण सामान्य व्हायला परत चालू होईल. साधारणतः अजून मधून किरकोळ वारा वाहणे, वारे जास्त वेगाने वाहणे आणि हलकसं ढगाळ वातावरण हे साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यात होऊ शकतं. पण त्यातून जास्त त्याच्या वातावरणातून जास्त काही आपल्याला धोका निर्माण होतो असं होऊ शकत नाही 2-3 दिवसानंतर. आता मात्र बऱ्यापैकी गहू असेल, द्राक्ष बागा काढणी चालू असेल, काही ठिकाणी डाळिंबाची काढणी चालू आहे, हरभरा बऱ्यापैकी
जे काही करतात लोक तर त्यांची काढणी चालू आहे. तर हे मळणी करण्यामध्ये किंवा कापून टाकल्यानंतर शेतमाल भिजू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांची बऱ्याच काळजी असते. तर आता हे 2-3 दिवस आहे फक्त थोडंफार काळजीने आपण शेतमाल काढलेला आहे तर तो आपण झाकून ठेवला, किंवा समजा काढणार असाल तर थोडेसे 2-3 दिवस गेल्यानंतर 4-5 दिवस गेल्यानंतर आपण एखादा भाऊ जरी पडून गेला किंवा गारपीट थोडीफार होऊन जरी गेली तरी तो जो पीक माल आहे तो थोडाफार खराब होईल, पण उरलेला जो पीक आहे तर ते बऱ्यापैकी चांगलं होऊन 2-3 दिवसानंतर वाऱ्याने ऊन वाढल्यानंतर ते वाढल्यानंतर आपल्याला त्याची काढणी 4-5 दिवसानंतर करता येईल. अशा पद्धतीने आपण नियोजन जर केलं हवामानाचा साधारणतः अंदाज घेऊन किंवा एकंदरीत मागोवा माहिती हवामानाची पूर्णपणे व्यवस्थित घेऊन आपण जर असं आपलं शेतीचं नियोजन केलं तर आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. आणि काळजी घेण्याचं आता हे बऱ्यापैकी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या याच शेतकऱ्यांनी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच राहुल सर. शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर राहुल पाटील हे हवामान अभ्यासक होते. त्यांच्याकडून सध्याची जी अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली त्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि ही परिस्थिती कधीपर्यंत निवळेल आणि आपल्या शेतकरी बंधूंनी काय काळजी घ्यावी याविषयी संपूर्ण अशी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांचा मोबाईल नंबर आहे 7302322, 7302322. शेतकरी बंधूंनो, असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा. तोपर्यंत योगेशचा राम राम. माझं शिवार ग्रीन एफएम 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे.